गणगणगणात बोलते. हॅलो फ्रेंड्स, पूनम्स कुकिंग टेल्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण अंजीर मावा मोदक बनवणार आहोत. अगदी हॉटेलसारखे मोदक घरच्या घरी इझिली बनवू शकतो. चला तर मग बघूया. कटोरी मावा घेतलेला आहे, खवा. ही अंजीरची पेस्ट आहे. 7 ते 8 अंजीर एक तास पाण्यामध्ये भिजवून त्याचे मिक्सरवर पेस्ट करून घ्या, किंवा 1/2 कप पाण्यामध्ये 7 ते 8 अंजीर बॉईल करून घ्या आणि मग त्याची पेस्ट करून घ्या. दोन्ही प्रकारे करू शकतो. 5 चमचे साखर घेतलेली आहे आपण इथं, सिल्वर वर्क, चांदेरी वर्क, आणि आवश्यकतेनुसार तूप. आणि आपल्याकडे जे मोदक मोल्ड अवेलेबल आहेत ते मोदकचे मोल्ड मोदक बनवण्यासाठी. सगळ्यात पहिले आपण नॉनस्टिक पॅन गरम करून घेतलेली आहे. पॅन गरम झाल्यावर आपण त्यामध्ये 1 कटोरी खवा घेऊया. खवा घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे. 5 चमचे साखर घेतलेली आहे आपण. दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला अंजीरची पेस्ट टाकायची आहे. अंजीरची पेस्ट टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा होममेड मावा आहे. 1/2 लिटर फुल फॅट मिल्क कढईमध्ये घोटून घ्यायचं तर आपला 1 कटोरी खवा तयार होतो. हे मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचं आहे. जर आपल्याकडे मावा अवेलेबल नसेल तर तुम्ही 1 कटोरी मिल्क पावडर पण घेऊ शकता. मिल्क पावडरमध्ये थोडंसं दूध टाकून मग अंजीर पेस्ट टाकल्यावर ही प्रोसेस होऊ शकते. आता आपलं खवा आणि अंजीरचं बॅटर थोडंसं लूज झालेलं आहे, अंजीरला पाणी सुटतं. मग आपल्याला ह्याला कंटिन्यू घोटायचं आहे एकसारखं, की जेणेकरून ह्याचा पूर्ण मिश्रणाचा बॉल तयार होईल. तोपर्यंत आपल्याला ह्याला घोटत राहायचं आहे. अंजीर आणि खव्याची खूप सुंदर टेस्ट येते मोदकला. अंजीर बर्फीसारखीच टेस्ट येते ह्या मोदकची. आणि अगदी सिंपल रेसिपी आहे. कंटिन्यू ह्याला हलवत जायचं आहे. अंजीरचा कलर थोडासा ब्राऊन येतो पण सुंदर दिसतो. आता हे आपलं मिश्रण थोडं तयार होत आहे, कढई सोडत आहे. आता ह्याला आपल्याला एकदा चांगलं घोटून घ्यायचं आहे की ते स्मूथ बॅटर तयार होईल. त्या स्पॅच्युलाने एकदम चांगलं घोटून घ्यायचं आहे. आता आपला अंजीरचा कलर थोडासा लाईट आहे तर आपण इथे थोडा कलर ॲड करूया. हा ब्राऊन कलर आहे, मी पाण्यामध्ये तयार करून घेतलेला आहे. आवश्यकतेनुसार टाका. जर तुम्हाला कलर नसेल टाकायचा तर तुम्ही नाही टाकला तरी पण चालेल. कलर टाकल्यानंतर कलर व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घ्या. आता हा आपला बॉल तयार झालेला आहे. कढई पूर्णपणे ह्या मिश्रणाने सोडलेली आहे, म्हणजे आपलं हे अंजीर मोदकसाठी तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि बॅटर प्लेटमध्ये काढून घेऊन थोडं थंड होऊ देऊया. थोडंसं थंड झाल्यानंतर आपण ह्याला थोडं व्यवस्थित मिक्स करून घेऊ. खूप सुंदर कलर आला आहे आपल्या मोदकचा. आता आप तुमच्याकडे जे मोदकचं मोल्ड अवेलेबल आहे त्याला तुम्ही तूप लावून ग्रीस करून घ्या, जेणेकरून आपले मोदक अगदी सहज निघतील. हा मोदकचा मोल्ड जो आहे हा थोडा मोठा आहे, त्यामुळे आपले थोडे कमी मोदक तयार होतील या बॅटरमध्ये. जर छोट्या मोदकच्या मोल्डने तुम्ही केले तर तुमचे 21 मोदक ह्या बॅटरमध्ये तयार होतात. व्यवस्थित मोदक मोल्डमध्ये आपल्याला हे बॅटर भरायचं आहे आणि प्रेस करून घ्यायचं आहे. सगळीकडून व्यवस्थित बॅटर टाकून दाबायचं आहे त्याला, म्हणजे मोदकाचा आकार खूप सुंदर तयार होतो. मोदकांच्या कळ्या दिसतात. आता आपण हे मोदक मोल्डमधून काढूया. हे मोदक अंजीर आणि खव्यापासूनच केलेले आहेत तर आपण उपवासाच्या दिवशी पण गणपतीला हा प्रसाद करू शकतो, म्हणजे घरचे सर्वच जण खाऊ शकतील उपवासाला पण. पहा इतके सुंदर मोदक तयार झाले आहेत इथे. आपण ह्या मोठ्या मोदक मोल्डने मोदक केल्यामुळे आपले या मिश्रणामध्ये 10 मोदक तयार झालेले आहेत. आणि हा एक छोटा 11वा. जर आपण असे छोटे मोदक तयार केले तर आपले 21 मोदक 1 कटोरी खव्यामध्ये तयार होतात. मोदकांना आणखी सुंदर दिसण्यासाठी याला आपण सिल्वर पेपर लावून पण डेकोरेट करू शकतो. सिल्वर पेपर अशा प्रकारे लावून घ्यायचा, सिल्वर पेपरला हात नाही लागू द्यायचा. पेपरवरच मोदक ठेवून त्याला सिल्वर पेपर लावून घ्यायचा आहे. किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून पण सर्व करू शकता, डेकोरेट करू शकता.